बातमी राज्यामध्ये कमी झालेला पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबईसह ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पैठणचं जायकवाडी धरण 95.49% भरलं. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली, त्यामुळे 18,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पिकांना फटका. शेतात पाणी साचल्यानं काही ठिकाणी पिकं भुईसपाट. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कपाशी यासोबतच अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. पिंपरी चिंचवड शहरातल्या रावेत परिसरात असलेल्या एका इमारतीत खासगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. क्षुल्लक करण्यातून झालेल्या वादानंतर त्यानं त्याच्या साथीदारांना बोलावून मारहाण केली आणि या प्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झालाय. बुलढाण्यातील गोमाल या आदिवासी गावातील एका आदिवासी तरुणीचा रस्ता नसल्यानं मृत्यू झाला. मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्यानं तिला दवाखान्यात न्यावं लागलं. मात्र रुग्णवाहिका येण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी तिला झोळीतून नेलं. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर संताप व्यक्त होतोय. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील कानडेवाडीमध्ये एका हत्तीनं बॅरलचा फुटबॉल केला. शेतात ठेवलेल्या बॅरलला रस्त्यावरती आणून हत्ती मनसोक्त खेळताना दिसला. सिद्धी बाभुळकर यांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजपा आमदार परिणय फुकेंनी जाहीररित्या बोलून दाखवली. सर्वांनी फडणवीसांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य परिणय फुके यांचं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती येत आहेत. अमित शहा एकनाथ शिंदेंसोबतच भाजपच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसंच उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास झालेल्या बैठकीत काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत परळीमध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. हलगी गार्डनमध्ये ही घोंगडी बैठक होणार आहे. या बैठकीत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बार्शीतल्या मराठा समाज जरांगेंच्या विरोधात आक्रमक झालाय. जरांगे पाटलांनी बार्शीतील मराठा समाजानं उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर 9 सप्टेंबरला आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय. अनिल पाटलांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका केली. राजकारणापेक्षा समाजकारण करायला पाहिजे, त्यामुळे बाप्पानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण न करण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं. नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवावर झालेल्या टीकेनंतर धनंजय मुंडेंनी टीकाकारांना त्यात त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. एवढी मोठी सेलिब्रिटी जिल्ह्यात आली तर तुझ्या पोटात का दुखतंय असा सवाल त्यांनी केला. कृषी मंत्री असल्यामुळे टीका या 5वीला पोचल्या आहेत असा मिश्किल टोला धनंजय मुंडेंनी लगावला. भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मलकापुरातील ठाकरे गटाचे अधिकारी आक्रमक झालेत. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटानं केली. यावेळी त्यांनी निदर्शनं करत आंदोलन केलं. रविकांत तुपकरांनी त्यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलं. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुपकरांची भेट घेत त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची 11 सप्टेंबरला सरकारसोबत बैठक होणार आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर आता युपीएससीकडे 29 तक्रारी आल्या आहेत. 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी युपीएससीकडे आलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी युपीएससीनं पाठवल्या आहेत. कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेझर किरणाच्या प्रखर विद्युत झोतामुळे रक्तस्त्राव झाला. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाच्या डोळ्याला या लेझर किरणांमुळे इजा झाली. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालघरमधील माहीम ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे तरुणानं पालकांसह 10 सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा दिला.
या अभियंत्यानं 45 लाखांचं काम केलं होतं, मात्र ग्रामपंचायतीतील सत्ता बदलामुळे त्याला त्याचे पैसेच मिळाले नाहीत. गोंदिया जिल्ह्यातील धानोली बामणी रस्त्यावरील रस्त्यासाठी गावकऱ्यांचा मागील 40 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना 25 किलोमीटरचा फेरा मारून शाळेत यावं लागतंय, मात्र शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं गावातील युवकांनी उपोषणाला सुरुवात केली. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा तरुणांनी दिलाय. बुलडाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराज यांचा आज 114वा पुण्यतिथी सोहळा आहे. यानिमित्तानं राज्यभरातून भाविकांनी शेगावमध्ये मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून 370 दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील बनगाव पाणीपुरवठा योजनेद्वारे 48 गावांना पाणीपुरवठा केला जातो आणि ही पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली आहे, त्यामुळे मागील 15 दिवसांपासून 48 गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मावळमध्ये इंद्रायणी नदीवरच्या कुंडमळा इथं 2 दिवसांपूर्वी एक तरुण आणि तरुणी वाहून गेले. अखेर मुलीचा मृतदेह 2 दिवसांनंतर शोधपथकाच्या हाती लागलाय. धाराशिव आणि कळंब तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालंय, तरी देखील प्रशासनाकडून बाधित क्षेत्र कमी दर्शवण्यात आलंय, नुकसानीचे पंचनामेही केलेले नाहीत असा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला. छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा योजनेत 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत, त्यातील 930 किलोमीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, मात्र 300 किलोमीटर रस्ते खराब झाले त्यामुळे जीव्हीपीआर कंपनीमार्फत रस्ते दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीसोबतच नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून भरपाईची 404 कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे, त्यातील 280 कोटींच्या भरपाईची रक्कम 2,13,416 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणं सोपं जातं, परंतु आता त्यासाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कार्डद्वारे पेमेंट करणं महागडं ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार 2,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा विचार करत आहे. छत्रपती संभाजीनगरातील बांधकाम व्यावसायिकांना सध्या 25% टीडीआर विकत घेण्याची सक्ती महापालिकेकडून करण्यात आली आहे, मात्र त्यामध्ये लवकरच वाढ होईल आणि 2025 जानेवारी 2025 पासून 50% टीडीआर वापरणं बंधनकारक करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटी रुपये खर्चून बांधला जाईल. सध्या या महामार्गाचं काम अर्थसंकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या नाकावर टिसून महाराष्ट्रातील भारतीय वनसेवा लॉबीनं वन्यजीव विभागाचे पंख छाटल्याचं दिसून येतं. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या वन्यजीव विभागाचंच नव्हे तर एक प्रकारे वाघांचंच डिमोशन केल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू असून स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात सुद्धा अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे सध्या तरी स्ट्रॉबेरीची लागण 15 दिवस पुढे गेली आहे. तसंच वाई जावळी आणि कोरेगाव तालुक्यात पाऊस अधिक झाल्यानं नर्सरीतील स्ट्रॉबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय, त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून रखडलेल्या ठिबक सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी विभागानं वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारनं या अनुदानासाठी 123 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. जालना जिल्ह्यातील 969 शेतकरी 987 एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मित होतोय, त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यातला एकमेव ठरलाय. वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली आहे. जिल्ह्यातील संत्रा हैदराबाद बेंगळुरू सोबतच बांगलादेशात जातं तर ब्रोकोली थेट दिल्लीच्या मार्केटपर्यंत पोहोचली आहे.
जालना जिल्ह्यातील मोसंबीला जीआय मानांकन मिळालंय. मागील काही वर्षांपर्यंत मोसंबी देशाबाहेर विशेषतः बांगलादेशात निर्यात होत होती. सद्यस्थितीत निर्यातीला अनुकूल असं वातावरण नसल्यामुळे निर्यात काही महिन्यांपासून बंद आहे. फळगळती थांबत नसल्यानं शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडलाय. पुण्यामध्ये ड्रग्जसोबतच गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. समीर शरीफ शेख असं आरोपीचं नाव आहे. सोलापुरात गणरायाची मूर्ती घेऊन निघालेल्या टेम्पो आणि एका दुचाकीला ट्रकनं धडक दिली. अपघातात 10 ते 12 जण जखमी झालेत. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नागपूरच्या प्रसादनगर येथील शिवशंभू गणेशोत्सव मंडळात बाप्पासोबत गजराजा विराजमान झालेत. गजराजाची 10 दिवस सेवा करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गजराजासाठी लागणारं खाद्य म्हणून आटा, गुळ, ऊस, फळं अशी व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली आहे. ओझरच्या विघ्नहर्त्याच्या मंदिरात एक दिवस सनई चौघडा वाजवून 2 वादक अनेक वर्षांपासून सर्व भाविकांना मंत्रमुग्ध करतात. वयाच्या 11व्या वर्षीपासून हे दोघं सनई चौघडा वाजवतात. जुन्नरच्या ओझरच्या गणपतीचा 5 दिवसांचा जन्मोत्सव सुरू आहे. त्यानिमित्तानं काल रात्री 11 नंतर बाप्पाला पेशवेकालीन पेहराव घालून तब्बल 200 वर्षांपूर्वीच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध दागिन्यांनी सजवण्यात आलं. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मावळमधल्या किवळे गावात लाडक्या बाप्पासाठी अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. इथल्या गणेशाची मूर्ती 11 फूट इतकी उंच असून मंडळानं साकारलेल्या देखाव्यानं भक्तांचं लक्ष वेधून घेतलंय. कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. घराघरात आनंदाचं वातावरण आहे. जल्लोषात बाप्पाला घरी आणल्यानंतर त्याच्या सेवेत गणेश भक्त तल्लीन झालेत. बाप्पासाठी खास चुलीवरच्या मोदकांचा नैवेद्य बनवला जातोय. भिवंडीत सार्वजनिक गणेश मंडळात 110 फूट उंचीचे पश्चिम बंगाल मायापुरी येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहू प्रतिकृतीचा पर्यावरण पूरक देखावा साकारण्यात आलाय. मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पा विराजमान आहेत आणि या बाप्पांचरणी 80 किलो चांदी अर्पण करण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना दर्शनाचा बहुमान देण्यात आला. पिंपरी चिंचवडच्या निगडी इथे घरगुती गणपतीच्या देखाव्यात गोरा कुंभाराचा देखावा साकारण्यात आलाय. हा इको फ्रेंडली देखावा असून टाकाऊ वस्तूपासून तयार करण्यात आलाय. प्लायवूड आणि झाडाच्या साली, माती, कागदी पुठ्ठा, कापड, पाण्याचे रंग यात वापरण्यात आलेत. पर्यावरणाचा समतोल राहावा आणि तरुण पिढीला पौराणिक कथा ज्ञात असाव्यात यासाठी हा देखावा साकारण्यात आलाय. त्यामुळे परिसरातले भाविक देखावा पाहण्यासाठी गर्दी करतायत. गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या आपणा गणेश मंडळात लाडका बाप्पा विराजमान झाला. यंदाच्या वर्षी मंडळात 11 फुटांची मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली आहे. गणरायाच्या मूर्तीला बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करत आहेत. ग्रामीण भागातील गणेशोत्सवात गणरायासाठी बैलगाडा स्पर्धेचा देखावा साकारण्यात आलाय. शिळीम गावात बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा स्पर्धेची सजावट केल्यानं देखावा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलाय. गणेशोत्सव अगदी शांततेत पार पाडण्यासाठी देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत देहूरोड पोलिसांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चसाठी देहूरोड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील 174 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. आणखी अशाच काही बातम्या आपण बघूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर.